आज आपण एक फोल्डिंग बॅग अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ती बघणार आहोत. आणि बऱ्याचदा आता ही जी मी बॅग दाखवणार आहे ती पायपिंग केलेली बॅग असते किंवा आतमध्ये फोल्ड केलेली बॅग असते. असे बरेच माझे व्हिडिओ माझ्या हिंदी चॅनलवर स्पेस सामंत ह्या चॅनलवर आहेत, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता. पण आज आजची ही बॅग आहे त्याला अस्तर आणि फॅब्रिक असे दोन पीस जोडून ही बॅग आपण शिवणार आहोत. तर इथे मी ही बॅग शिवण्यासाठी हा शर्ट पीस घेतला आहे. हे दोन्ही शर्ट पीसच आहेत, पण हे दोन पीस जोडल्यामुळे त्याला वेगळी पायपिंग करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर ही एक मी फोल्डिंगची बॅग हिंदी चॅनलवर बनवली होती. ह्या मराठी चॅनलवर एक रिक्वेस्ट आली होती फोल्डिंगची बॅग दाखवा. ही अगदी छान अशी मोठी बॅग आहे आणि ती कशी बनवायची ते मी माझ्या हिंदी चॅनलवर व्हिडिओ त्याचा अपलोड केला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ही अशी छानशी बॅग फोल्ड करून ही हळदी कुंकूसाठी सुद्धा गिफ्ट देण्यासाठी खूप छान आहे. आणि ही घरातल्या सुद्धा कोणत्याही कपड्यांपासून आ तुमच्याकडे जो कपडा असेल त्याच्यापासून सुद्धा ही बॅग छान अशी बनते. इथे मी हे दोन पीस घेतलेत, 42 इंच बाय 18 इंच. ही फोल्ड बाजू आहे आणि हा कपडा डबल घेतलाय. तसंच हा सुद्धा कपडा डबल घेतलाय आणि ही फोल्ड बाजू आहे. हे असं इथे विणा लावून घेते. ही फोल्ड बाजूवर आपल्याला मार्क करायचं आहे. आता इथे ही ओपन बाजू आहे, ओपन बाजू आहे आणि ही फोल्ड बाजू आहे. इथे आपल्याला सेंटरचं मार्क करायचं आहे. हे असं ठेवते. इथे हे 18 इंच आहे, त्याचं सेंटर करायचं. सेंटर कडून 1, 2, 3 इंच इकडे आणि 1, 2, 3 इंच इकडे. तसंच इथे खाली 6 इंच, इथे सुद्धा खाली 6 इंच. हे असं मार्क करून घेतलं. मार्क करून झाल्यानंतर हे असं कटिंग करायचं जे मार्क केलं आहे. आता ह्या मार्किंगवर कटिंग केलं. हे असं त्याच्यानंतर ही सरळ बाजू आहे. आणि ही सरळ बाजू ही अशी एकावर एक ठेवायची. आणि हा भाग शिवून घ्यायचा. आता हे इथे चारही बाजूला शिवून घेतलं. शिवून झाल्यानंतर इथे हे कॉर्नर्स आहेत ते ह्या शिलाईपर्यंत कट करून घ्यायचे. असे चारही हे असे कट करून झाल्यानंतर हे फॅब्रिक बाहेर काढायचं. असं पूर्ण आता हे असं सरळ बाजूला करून घेतल्यानंतर ह्याच्यावर दाब शिलाई करायची अशी कडेला. इथे हे टॉप स्टिच करून घेतलं. त्याच्यानंतर ह्या दोन्ही बाजू ह्या अशा फोल्ड करायच्या. आणि इथे आल्यानंतर हे असं घ्यायचं आणि हे असं मागच्या बाजूने घ्यायचं आणि ही बाजू शिवून घ्यायची. आता ही बाजू शिवून झाल्यानंतर इथून ही बाग पूर्ण बाहेर काढायची. आता इथून बाहेर काढल्यानंतर हे परत असं करायचं. ही बाजू अशा हातात घ्यायची आणि
हे अस्तर मागच्या बाजूने हे असं आणि ही सुद्धा बाजू शिवून घ्यायची. आता ही बाजू शिवून झाली त्याच्यानंतर इथून हे सुद्धा बाहेर काढायचं. आता ही पूर्ण बॅग सरळ बाजूला करून घेतली. हे झाल्यानंतर हे जे कापड वरच्या बाजूचं कट केलं होतं त्याच्यातलं फॅब्रिक आणि अस्तर आहे त्याच्यातलं हे फॅब्रिक घेतलं, हे असं फोल्ड करायचं इथून आणि इथून शिवून घ्यायचं. आता हे दोन्ही बाजूने शिवून घेतलं, ही बाजू ओपन आहे. त्याच्यानंतर हे असं हे कॉर्नर्स आहेत ते असे कट करून घ्यायचे आणि इथून सरळ बाजूला करायचं हे असं. तर हे झाल्यानंतर सरळ केल्यानंतर ही ओपन बाजू आहे, वरच्या बाजूला इथून इथे शिलाई करायची. आता इथे कोणत्याही एका बाजूला सेंटर मार्क केलं, ही अशी लाईन आखून घेतली आणि इथे सुद्धा सेंटर मार्क करायचं इथे आणि इथे सुद्धा हे असं जोडायचं. ही ओपन बाजू खाली येईल इथे अशी, हे असं ठेवायचं, इथून इथे शिवून घ्यायचं. इथे हे छानसं पॉकेट आपलं तयार झालं. त्याच्यानंतर हे असं एका मापाने हे असं फोल्ड करायचं हे असं आणि ह्या बाजू एकत्र येतील अशा. इथे फोल्ड केल्यानंतर इथे हे असं सेंटरचं मार्क करून घ्यायचं इथे आणि इथे इथे सुद्धा हे असं मार्क करायचं. इथे तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता, पण मी हे समजण्यासाठी हे असं मार्क करून ठेवलं आहे इथे आणि इथे. त्याच्यानंतर हे उलट बाजूला यायचं आणि ह्या लाईनपर्यंत हे असं फोल्ड करायचं. जे सेंटर आहे हे सेंटर आणि हे सेंटर एकत्र ठेवून हे असं पिन लावून घेते. आता हे शिवून पिन लावून घेतल्यानंतर हे जे मार्क केलंय त्याच्यावर शिवून घ्यायचं इथे आणि इथे सुद्धा. आता हे शिवून झाल्यानंतर हे असं करायचं, ह्या दोन्ही बाजू एकत्र ठेवायच्या. आता हे असं फोल्ड मागच्या बाजूला करून घेतल्यानंतर ही उलट बाजू आहे, आतली बाजू आहे. इथून इथून इथे 14 इंच मार्क करायचं, 14 इंच इथून इथेपर्यंत यस, इथून इथे सुद्धा 14 इंचावर मार्क करायचं. आणि इथून इथे शिवून घ्यायचं, इथून इथे शिवून घ्यायचं. आता हे दोन्ही बाजूला शिवून झाल्यानंतर इथून लॉक करून बाहेर यायचं, हे असं ठेवायचं नाही, इथून बाहेर यायचं. ते तुम्ही बघू शकता हे असं लॉक करून बाहेर यायचं. हे झाल्यानंतर आता सरळ बाजूला करूया. आता ही सरळ केल्यानंतर हे ही जी शिलाई आहे ती आपणच अशी ही आतमध्ये जाईल हे असं फोल्ड होईल. इथे तुम्ही त्याच्यावर इस्त्री करू शकता. आणि आता हे झाल्यानंतर इथे अगदी कडेला एक शिलाई करायची. आता हे शिवून झाल्यानंतर हे असं फोल्ड येईल, त्या फोल्डवरच शिवायचं आहे असं. आणि हे शिवून झाल्यानंतर शिलाईच्या बाहेरचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते पूर्ण असं कट करून घ्यायचं. हे असं कट करून घेतलं आणि हे झाल्यानंतर परत उलट बाजूला यायचं. उलट बाजूला आल्यानंतर हे असं होईल, ह्यांना ह्याला असं नीट असं हे असं करून घ्यायचं छान, हे असं होईल. आता ही मागच्या बाजूला केल्यानंतर इथे एक दाब आतमध्ये ही अशी शिलाई करायची. इथे तुम्ही बघू शकता एक दाब आतमध्ये घेऊन शिलाई केली आहे. आता हे झाल्यानंतर ही बॅग सरळ बाजूला करायची. सरळ बाजूला केल्यानंतर हे असं केलं की ही छानशी परत होती तशी बॅग आपली बाहेरच्या बाजूने तयार झाली. अशी ही छानशी शॉपिंग बॅग, फोल्डिंग शॉपिंग बॅग आपली तयार झाली आहे.
इथे तुम्ही अजून थोड्या मोठ्या साईजची सुद्धा बनवू शकता. छान स्पेस आहे आणि भर एकदम मजबूत बॅग तयार झाली आहे. नक्की बनवून बघा. आणि जर तुम्ही जास्त क्वांटिटीत बनवत असाल तर हे शर्ट पीस असतात त्याचीसुद्धा ही अगदी छान बॅग बनते. आता ही फोल्ड कशी करायची ते बघूया. हे असं फोल्ड केलं, हे असं फोल्ड केलं या पॉकेटपर्यंत, हे असं फोल्ड केलं पॉकेटपर्यंत, हे असं. तर हे झाल्यानंतर हे असं पॉकेट फोल्ड करायचं सरळ बाजूला असं करायचं. हे असं केल्यानंतर ही ह्या बाजूला यायचं. हा एक फोल्ड, अजून एक फोल्ड करायचा आणि हा फोल्ड हे ही फोल्ड करून आतमध्ये घालायची. इथे ह्याला झिपर लागलेली नाही आहे, ना इलास्टिक, ना बेल्ट, ना मॅग्नेटिक बटन. तुम्ही अशी ही एक फोल्डिंगची छान अशी बॅग बनवू शकता कोणत्याही कपड्यापासून.